निवडणुकीचा प्रचार म्हटला की हार तुऱ्यांनी उमेदवाराचं स्वागत, प्रचार मिरवणुका, कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजीत मत मागायला निघालेला उमेदवार, हे चित्र डोळ्यासमोर येतं. पण पाकिस्तानातल्या कराचीमध्ये गटारात उभं राहून घाण कचऱ्यानं माखलेला उमेदवार गाढवाच्या गाडीतून कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फॅशन शो करत मत मागतोय. पाकिस्तानच्या निवडणुकीचा कचरा का झालाय पाहूयात. पाकिस्तान एक असा देश ज्या देशाचा ना जगात सन्मान आहे ना आंतरराष्ट्रीय पातळीवर किंमत. पाकिस्तान मध्येच या देशाच्या झेंड्याला काय किंमत आहे ते आपण बघतोय. कराचीतून निवडणूक लढवणाऱ्या या आयाज मेमननं निवडणुकीत कराचीमधला सर्वसामान्यांना भेडसावणारा कचऱ्याचा मुद्दा प्रतिष्ठेचा केलाय. त्यानं या निवडणुकीत कचऱ्याचा मुद्दा तापवण्याकरता अनेक शक्कली लढवल्यात. तो थेट कचऱ्यावर उभा राहूनच भांगडा करतोय. इतकंच नाही तर जगातली पहिली वहिली कचऱ्यावरची क्रिकेट मॅच भरवण्याचा या पठ्ठ्यानं दावा केलाय. या अशा आगळ्या वेगळ्या प्रचारामुळे पाकिस्तानी मीडियामध्ये आयाज मेमन चांगलाच गाजतोय. एवढ्यावरच थांबेल तर तो आयाज मेमन कसला. हा पठ्ठ्या थेट गाढवाच्या वाहनावर स्वार होऊन मत मागायला लोकांकडे जातोय. पाकिस्तानमधल्या शहरांमधली नेमकी काय परिस्थिती आहे याचं गंभीर चित्र, दहशतवाद आणि रक्तात नाहून निघालेल्या पाकिस्तानचं चित्रही आयाज मेमन लोकांसमोर ठेवतोय. हे अशा एका पाकिस्तानचं चित्र आहे ज्याची कल्पना संस्थापक मोहम्मद अली जिना यांनी कधीच केली नसेल. कचऱ्यासारख्या समस्या इथं गंभीर आहेतच, पण सध्या पाकिस्तानसमोरचं सगळ्यात मोठं आव्हान आहे ते म्हणजे ढासळती अर्थव्यवस्था. पाकिस्तानची हीच परिस्थिती तेहरिक इन्साफ या पक्षाचा नेता इम्रान खान यानं निवडणुकीत लोकांसमोर आणून त्याचा मोठा मुद्दा केला. मात्र असं असलं तरी आयाज मेमनच्या या प्रचारानं पाकिस्तानमधली खरी परिस्थिती जगासमोर आणली आहे. रिपोर्ट झी मीडिया.